मी त्यांच्यामध्ये एक वाक्यता करत होतो की एकानी आत्ता उभं राहावा, एकाला आपण दुसऱ्या ठिकाणी विचार करू, परंतु तिथं दुर्दैवाने दोघं उभे राहिले. परंतु दोघांची एकत्र मतं केली तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पेक्षा 10 ते 15 हजार मतं जास्त होती. अलीकडच्या काळामध्ये त्यांनाच यांचं कळना, यांचं सरकार आल्यापासून बऱ्याचशा ठिकाणी यांचा पराभव व्हायला लागलेला आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये, शिक्षक मतदारसंघामध्ये शिकल्या सवरलेल्यांनी यांना नाकारलंय. त्या कसब्या मतदारसंघामध्ये 28 वर्ष जनता पक्षाचा कधी पराभव झालेला, भाजपचा कधी पराभव झालेला नव्हता. तिथं महाविकास आघाडीचा रवींद्र दंगेकर, अतिशय लोणारी समाज फार कमी संख्येने आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासात लोणारी समाजाला दुसऱ्यांदा तिथं आमदारकी मिळालेली आहे, असा एक हरवंदरी कार्यकर्ता तिथं निवडून आलेला आहे. चिंचवडला पण थोडक्यामध्ये आपली जागा गेली. आपल्या इथं 2 उमेदवार उभे राहिले, दोघांनी महाविकास आघाडीला तिकीट मागितलेलं होतं, 10-12 लोकांनी मागितलं होतं, परंतु आपण काटे आणि गलाटे ह्याच्यात कुणाला द्यायचा आपला विचार करत होतो. आदल्या दिवशी 2 वाजेपर्यंत रात्री दोघही माझ्या घरी आणि इतर आम्ही पदाधिकारी बसलो होतो. मी त्यांच्यामध्ये एक वाक्यता करत होतो की एकानी आत्ता उभं राहावा, एकाला आपण दुसऱ्या ठिकाणी विचार करू, परंतु तिथं दुर्दैवाने दोघं उभे राहिले. परंतु दोघांची एकत्र मतं केली तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पेक्षा 10 ते 15 हजार मतं जास्त होती. लोकांना हे सरकार आलेलं लोकांना आवडलेलं नाही. आता आम्ही महाविकास आघाडीचा सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे. उद्याच्या 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरला तिथं उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, तिथं नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, आम्ही सगळेजण त्या सभेच्या निमित्तानं एकत्र येणार आहोत. तिथं आम्ही महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत आमची आघाडी मजबूत आहे. तुम्ही पण गावोगावी काही वाद असले तरी ते वाद महाविकास आघाडीला अडचणीत आणणारे ठेवू नका. भांड्याला भांडं लागतं, हा मनुष्य स्वभाव आहे, वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. परंतु कधीतरी कुणीतरी 2 पावलं पुढे मागत सरकायचं असतं आणि व्यवहारी मार्ग काढायचा असतो. त्याच्याकरता जून पर्यंत आम्ही 6 ते 7 ठिकाणी अमरावती, नागपूर, नाशिक, इकडं छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि मग नंतर कोकणात अशा वेगवेगळ्या सभा घेणार. त्याही संदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका मांडूच. आज जी लोक फुटली त्यांच्या मतदारसंघामध्ये जनता काही फार समाधानी नाहीये. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे घोषणाबाजी केली जाते, ज्याचा उल्लेख मगाशी जितेंद्रनी केला. मलाही सांगितलं, मध्ये कुठला कार्यक्रम होता त्यावेळेस काही तरुणांनी कशा प्रकारच्या घोषणा दिल्या. का तरुण घोषणा देतोय त्याला पटलेलं नाही म्हणून घोषणा देतोय, नाहीतर इतके दिवस आपण आपल्या कामामध्ये असतो त्याच्यामध्ये कुणाला काही वाटत नाही. पण ज्या प्रकारे हे काही राजकारण घडलंय, हे राजकारण आपल्या कुणाच्याच हिताचं नाहीये.